या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सोशल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह मुक्त भारत जनजागृती अभियान साजरा करण्यात आला। बुधवार 27 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बालविवाह प्रतिबंध कायद्याबद्दल जनजागृती करणे आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा उद्देश या कार्यक्रमाचा होता। जिल्हा मुख्य लोक अभियुक्त तथा न्यायरक्षक ऍडव्होकेट स्नेहल राऊत यांनी प्रमुख व्याख्यान दिले। कार्यक्रमाची प्रस्तावना ऍडव्होकेट एस एम झुरळे यांनी केली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर तांबोळी, पाहुण्यांची ओळख प्राध्यापक डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला यांनी केली। कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक मजीद पटेल यांनी केला। पहा आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा खास आढावा। झुरळे सरांनी आताच प्रस्तावना केली, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळाली तसं की आपण हे कुणाच्या मार्गदर्शनाखाली करतोय। फक्त अजून एक माहिती मी आहे तर हे जे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे कुठलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, त्यांनी हा जो कॅम्पेन आहे की बालविवाह मुक्त भारत हा त्यांचा 2024 हा त्यांचा कॅम्पेन आहे, तो पूर्ण भारतभर राबला जातोय, त्याचाच हा भाग म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय। तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला या कायद्याची माहिती सांगते। आता सगळ्यांना माहिती की भारत स्वतंत्र झाला तर त्याच्या आधीपासून म्हणजे 1929 एक चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट म्हणून लागू करण्यात आला होता, पण तो काही कारणाने त्याचा काही जास्त फरक पडला नाही, मग त्याचा रिझल्ट त्याच्यात चांगले आले नाही। त्याच्यामुळे 2006 चाइल्ड मॅरेज प्रतिबंधक कायदा हा 2006 अमेंड करण्यात आला, एक नवीन कायदा पास करण्यात आला। त्याच्यामध्ये मग मुलीचं जे वय असतं लग्नाचं तर ते 18 आणि मुलाचं जे वय असतं ते 21 हे करण्यात आलं। मग सगळ्यांना प्रश्न पडला असता की बस कोणाचा बालविवाह झाला तर मग ते जे लग्न आहे तर मग ते काही अवैध आहे का, व्हॉइड आहे का? सगळ्यात सगळी तज्ज्ञ आहात, थोडेफार तुम्हाला कायद्याचं किंवा शब्दांचं तुम्हाला जाणीव आहे, तर हे लग्न जे आहे तर मग अवैध आहे का असा प्रश्न मुलींना पडतो, कारण मोस्ट ऑफ द टाईम मुलींचे लग्न लवकर होतात। तर त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे, कायदा हा सांगतो की हे जे लग्न असतं ते व्हॉइडेबल असतं, म्हणजे तुमचं एखाद्या मुलीचं आणि मुलाचं लग्न झालं की त्या व्हॉइडेबल ॲट द ऑप्शन ऑफ चाइल्ड, म्हणजे जो मुलगा जो एक लहान मुलगा आहे 18 खालील त्याचा त्याचं मत घेतलं जातं की त्याला हे पुढं 18 झाल्यानंतर किंवा तो 20 झाल्यानंतर त्याला हे मॅरेज जे आहे त्याचं लग्न आहे ते त्याला वैध म्हणून ठरवायचं आहे का अवैध म्हणून ठरवायचं हे ऑप्शन हे त्याच्या मुलावरती दिलेलं जातं। कायदा कुठलाही कोणामध्ये इंटरफेअर करत नाही, त्याला 20 मुलींना आणि 23 मुलांना, आता अजून मी पण एक त्याच्यावर बहस चाललेली आहे की 23 मुलींना पण त्याचा एक जो चॉईस आहे व्हॉइडेबल आहे का व्हॅलिड आहे मॅरेजचं हे तय करण्याचा तिचं जे अधिकार आहे तो वाढून देण्यात हवा, ह्याच्या ह्या मुद्द्यावर पण सध्या खूप चर्चा सुरू आहे। तर मग जेव्हा ती 18 किंवा 20 जेव्हा होतात त्यांना एक ऑप्शन दिलं जातं की आपलं हे जे मॅरेज आहे ते आपण व्हॅलिड करायचं का, तिला कधी कधी पालकांच्या ह्याच्याखाली दबावाखाली मुलगी लग्न केली जाते, कुठल्या हजार कारणांमुळे ते कोणा तिला पळून आणलं जातं, अशा हजार गोष्टींमुळे मुलींचं मुलांचं लग्न होतं, मग त्याच्यामुळे त्यांनी ठरवायचं की त्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या महाविद्यालयामध्ये बालविवाह मुक्त भारत हा अभियान राबवण्यात आला। या अंतर्गत ॲडव्होकेट स्नेहल राऊत, ॲडव्होकेट झुरळे साहेब यांचे व्याख्यान आज आयोजित करण्यात आलेले होते। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये जी बालविवाहाची प्रथा आहे ती पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे हे जे धोरण आहे अतिशय महत्त्वाचं आहे, आणि याच दृष्टीने आज आमच्या महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मुलींच्या शरीरावर होणारे परिणाम आणि भारतातील लग्नाच्या परंपरा, आदिवासींचे लग्न, या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येईल की बालविवाह अतिशय धोकादायक आहे आणि काहीही समज नसता विवाह होणे अतिशय गैर आहे, यासाठीच वयाच्या 21 त्यांचं लग्न व्हावं, मुलीचं 18 आणि मुलाचं 21 लग्न व्हावं, अशा प्रकारचे हे कायदेशीर धोरण अतिशय महत्त्वाचं आहे आणि याची अंमलबजावणी हवी असा हा दृष्टिकोन आहे।
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवयांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।